नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाओ, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांची अर्थी प्रार्थना। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात, आजच्या व्लॉगला सुरुवात करते, सॉरी। आज आहे 25 तारीख, 25 जून 2023। आज कम्प्लीट बाळाला 1 महिना झाला आहे। तुमच्या सगळ्या कमेंट्स मी रोज वाचते, बट रिप्लाय द्यायला जमत नाही आहे। प्लीज तुम्ही समजून घ्या, थोडंसं समजून घ्या काही दिवस अजून, नंतर मी बॅक टू रुटीन लवकरच येईल। तर आज 25 तारीख आहे आणि 25 तारीख तुम्हा सगळ्यांना आठवण आहे की आज बाळाला 1 महिना झाला। मला कमेंट्स पण येत आहे, मला मेल्स पण आले की ताई आज आपल्या बाळाला 1 महिना झाला आहे। सो तुम्ही ते तुम्ही बाळाला पण आपलं मानता, मला तर मानताच, पण बाळाला पण आपलं मानता याचा जास्त आनंद आहे। मोठी अपडेट, ताई तू कुठे आहे, बाळ कसं आहे आणि आरोही कशी आहे, तू कशी आहे? तर आम्ही तिघं पण खूप छान आहोत, काहीच टेन्शन नाही आहे। मी नाशिकला आली आहे, मी 19 तारखेलाच नाशिकला आली कारण 15 तारखेला शाळा सुरू झाली होती, बट ह्या 8 दिवसात फार गोष्टी फार सडनली घडल्या म्हणून काहीच शूट नाही। आणि माझं येणं सुद्धा एकदम म्हणतो ना की एकदम अचानक ठरलं की नाही मला उद्या जायचं आहे। सो बाळाचं वेलकम केलं, ते बाळाचं वेलकम झालं पण ते शूट करायला कोणीच नव्हतं, कारण वेलकम माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांनी बाळाचं वेलकम केलं, सो ते शूट नाही केलं आणि ते माइंडमध्ये पण नाही राहिलं कारण सगळं अचानक घडलं। सो मी घरी आली आहे आणि आई पण आली आहे सोबत, सो काही टेन्शन नाही आहे, माझा आरामच चालू आहे आणि इव्हन आई गेल्यानंतर पण मी आरामच करेल, सो ते पण काही नाही। आई आहे अजून 2-3-4 दिवस आहे अजून, नंतर आई जाईल। सो आई आहे म्हणून एकदम रिलॅक्स आहे, माझं रुटीन बसेपर्यंत, नंतर मग तिलाही तिचं घर आहे आणि आहे म्हणजे तिला येऊन आता 8 दिवस झाले मला, आता होतील उद्या 8 दिवस असं आहे। सो ती तिघं पण आम्ही ओके आहोत, बाळ पण फाईन आहे। आल्यावर थोडंसं ऍडजस्ट व्हायला त्रास झाला कारण असं झालं होतं की तिकडे ना साडीची झोळी होती आणि इकडे दोऱ्या असते ना, दोऱ्यांची झोळी केली, तुम्हाला दाखवेल मी नेक्स्ट ब्लॉग किंवा याच ब्लॉगमध्ये, तर ते थोडंसं त्याला ते समजून घ्यायला ऍक्सेप्ट करायला थोडासा त्रास झाला, बट आता ओके आहे। आणि काय, हा आज 1 महिना झालाय बाळाला, बोलता सिरियसली 1 महिना झाला वाटत पण नाही। आता हा ब्लॉग कधी मला माहिती नाही पण मी लेट का होईना नक्की पोस्ट करेन। सो बाळाचं छोटंसं 1 मंथ सेलिब्रेशन आपण करणार आहोत। आरोही आणि आरोहीचे पप्पा गेले आहे केक आणायला, आता बाळ तर काही केक कापणार नाही, आरोहीला केक खायचा होता मग ती बोलली पप्पा आपण केक घेऊन येऊ। आणि असं आहे की जास्त सामान पण नाही आहे पण घरातल्या घरात एक छानसं फोटोशूट करू, फेस रिव्हील कर, तर ते थोडंसं थांबणार, आता मी करेल, नक्की करेल तुमच्यासोबत, तुमच्यासोबतच शेअर करणार आहे कारण तुम्ही सगळे माझे आहात, पण थोडंसं थांबा। सेकंड थिंग, नाव काय ठेवलं, सगळ्यात महत्वाचं, मी नाव अजूनही मी विचार नाही केलं कारण हे काम तुम्हाला करायचं आहे की बाळाचं नाव तुम्ही सुचवा, आता तुम्ही मला सांगा की बाळाचं नाव काय ठेवायचं। सगळ्यात आधी बाळाला सगळे स्वामी म्हणता, म्हणजे जे माझे ओळखीचे आहे ज्यांना माहिती आहे की मी स्वामी भक्त आहे, पहिलं तर त्याला पहिल्यांदा स्वामी म्हणणारे माझे वडील आहे, माझे वडिलांनी त्याचं नाव स्वामीच ठेवलं आहे। पप्पा बोलले तू काही पण म्हण, मी त्याला स्वामीच म्हणणार, तर आई आणि पप्पा त्याला स्वामी म्हणता, आमचे जे आमच्या शेजारच्या मावशी त्यांना स्वामी म्हणता, माझी मैत्रीण आहे प्रियंका, तर प्रियंका पण ते म्हणतात की तुम्ही काही पण नाव ठेवा आम्ही त्यांना स्वामीच म्हणणार। सो सगळ्यांनी त्याचं स्वामी नाव ठेवलं आहे आणि पेट नेम त्याचं स्वामीच आहे, अजून बोलत नाही आम्ही त्याला, त्याचं पिल्लू बाळा तेच चाललंय, तर पेट नेम स्वामीच आहे, पण स्वामी नाव कधीपासून मीठ बोलणार तर हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर सध्या तरी बाळाने तेच चाललंय आणि आरोहीने त्याचं नाव आरोह ठेवलं आहे, आरोही त्याला आरोह म्हणते, पण आरोह नाव काय ठेवणार नाही आम्ही। सो तुम्ही मला सजेस्ट करा की बाळाचं नाव काय ठेवायचं, मला जे छान वाटेल ते नाव आपण ठेवूया। सो असं आहे आणि थोडक्यात अपडेट देते काय झालं होतं ना, लास्ट टाइम म्हणजे मी 19 आले आणि 20 तारखेला आरोहीचं अचानक पोट दुखायला लागलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की गावाकडे गेल्यावर खूप काही अनवॉन्टेड गोष्टी तिने खाल्ल्या, म्हणजे चिप्स असो, कुरकुरे असो, अजून बऱ्याच काही गोष्टी खाल्ल्या, तुम्हाला आठवत पण नाही, चुपाचूप वगैरे काय असतं ते खाल्लं, नंतर कॅडबरी खा, चॉकलेट खा, बिस्किट खा, या सगळ्या गोष्टी दिल्या ना, थोडासा त्रास झाला पोटाचा, तर तिने ना मला आठवतं की मंगळवारी रात्रभर तिने आम्हाला जागवलं, तिला काय करावं तिला कळत नव्हतं। सो ते मंगळवारचा दिवस पण असं गेलं, तिच्यासाठी मी शाळेत आली इतक्या लवकर, आणि ती लास्ट वीकला ती शाळेतच गेली नाही, त्याचा प्रॉब्लेमच असा झाला होता की तिला खूप त्रास व्हायला लागला
आणि मग शेवटी मग तिला आम्ही दुसऱ्या दिवशी ती ओके झाली. लिटरली 5:30 जाऊन जे 24/7 मेडिकल असतं तिथे जाऊन त्यांनी तिला पोटावरचं औषध आणलं, पण ती झोपली तेव्हा आम्हाला वाटलं की ती बरी असेल. मग ते पण आहे ना ऑफिसला निघून गेले, संध्याकाळी तिला परत त्रास व्हायला लागला. सो मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, तिला म्हटलं अगं तिला त्रास होतोय. तर खरं सांगते टचूड महाराजांच्या कृपेने लोक इतके चांगले भेटले की मैत्रीण काही मिनिटात तिच्या मिस्टरांनी ती आली आणि ती तिला दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यातून आणल्यावर काही मिनिटांनी तिला परत त्रास जाणवायला लागला. लिटरली ती लोळत होती तिला, इतकं तिचं पोट दुखत होतं. सो तिला परत माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला मी फोन केला. तुम्हाला खोटं वाटेल, 9:30 तिची स्वयंपाक सोडून तीही जॉब करते, 8:30 माझी मैत्रीण जयश्री, बऱ्याच वेळा मी तिचं नाव घेतलं आहे, तुम्ही तिला व्हिडिओमध्ये पण पाहिलं, तर ती जयश्री तिचं काम सोडून 9:30 ती तिचा स्वयंपाक सोडून ती माझ्यासाठी आली. आणि लिटरली तुम्हाला खोटं वाटेल, गाऊनवर फक्त स्कार्फ घातला होता, पाय चप्पल होती, सॉक्स नव्हते. अशा अवस्थेत मी तिला घेऊन दवाखान्यात गेली. आणि तुम्ही म्हणाल आणि कारण ना मिस्टर ऑफिसमध्ये होते आणि ऑफिसमध्ये सुट्टी टाकणं काही लगेच इझी नसतं, बऱ्याच काही प्रोसेस असतात त्या फॉलो करायच्या असतात, आणि त्यांना 1/2 तास लागला असता आणि मी एवढा वेळ थांबू शकत नव्हती. सो पटकन मग ती बिचारी आली आणि तिने दवाखान्यात नेलं. मी तिला थँक्यू नाही म्हणणार, पण टचूड खरंच लोक खूप चांगले आहे, म्हणजे मैत्रिणी वगैरे फॅमिली फ्रेंड्स सगळे खूप चांगले आहे की अशा वेळेस त्यांची खूप सपोर्ट. मला तिचा रोज फोन होतो, तू बरी ना, बाळ बरं ना, काही लागलं की सांग, काही लागलं की सांग. सो असं आहे. तर हे सगळं 8 दिवसात तुम्हाला मी अपडेट देते आहे. या सगळ्या गोष्टी एकदम अचानक भयानक घडल्या, तर काय करावं कळत नव्हतं, बट ठीक आहे आता सगळं फाईन आहे, ओके सगळं छान आहे. तर आता आपण बाळाचं फोटोशूट करूया छोटंसं साध्या पद्धतीने. आणि मग काय, हा आणि माझ्या मैत्रिणी भेटायला आल्या, त्यांनी बाळासाठी काय काय आणलं ते तुम्हाला दाखव. चला तर मी इथे बाळाच्या 1 मंथ सेलिब्रेशनची छोटीशी तयारी केली आहे. तर हे जे आहे क्विक ड्राय आहे ते टाकलं आहे. ॲक्च्युली हे नवीनच आहे, असे 5-6 क्विक ड्राय आलेले आहे. प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन क्विक ड्रायचा वापर करू. आणि 1 महिन्याचं बाळ कम्प्लीट झालं आहे. सो इथे 1 काढला आहे आंब्याचा, आता इथे आपण बाळाला ठेवूया. आणि खाली असं बेडशीट टाकलं आहे. आणि आरोहिणी तिच्या बाळासाठी, तिच्या भावासाठी ना ग्रीटिंग केलं. देवा आणि इकडे दाखव काय लिहिलंय, बर्थडे 1. ओके, ही झाडं आणि डोंगर काय चाललंय काय माहिती. हे काय, होम ट्री आणि ब्रो. बरं, तर इथे मी बाळाला ठेवलं आहे आणि पॅन्ट घातली होती बाळाला, ती छोटी होत होती, सॉरी ती मोठी होत होती म्हणून आई पॅन्ट नीट करत होती. आणि आरोहीचं जे लेटर आहे ते तिने इथे ठेवलं आहे. तर आरोहीच्या वेळेस असं काही नव्हतं की फर्स्ट मंथ फोटोशूट वगैरे असं काही नव्हतं, पण मग याच्या वेळेस आहे तर म्हटलं करूया. ती पण एक आठवण असते, या सगळ्या गोष्टी फक्त आपण आठवणीसाठीच करत असतो. तर छान पद्धतीने त्याचं फोटोशूट केलं शेवटी. आता तुम्हाला फोटो तर मी दाखवू शकत नाही, मी बरेच फोटो काढले आहे, पण कधीतरी जेव्हा त्याचा फेस रिव्हील करेल नक्कीच मी तुमच्यासोबत हे फोटो शेअर करेल. आणि आरोही बघा इथे की त्याच्या ना डोक्याला हात लावत होती, त्याला तिला असं वाटतं की असं केल्याने तो शांत होत. आणि तिचा खूप जीव आहे त्याच्यामध्ये, सध्या तरी तिचा जीव आहे, नंतर किती भांडण करतील मला माहिती नाही, पण सध्या ती त्याला खूप जास्त जीव लावते. तर याच पद्धतीने छोटंसं सेलिब्रेशन. तर तुम्ही बघितलं छोटंसं फोटो सेशन केलं बाळाचं. आता फोटो सेशन केलं पण फोटो तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, पण ठीक आहे जेव्हा कधी बाळाला तुम्हाला दाखवेल तेव्हा या सगळ्या गोष्टी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आता मला दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे खरं सांगते, पण तुम्ही म्हणाल मग का दाखवत नाहीये, पण तुम्ही तुमच्यातलेच काही लोक म्हणतात ताई अजिबात दाखवू नको, 6 महिना होऊन जाऊ दे, त्याला आधी देवाला ने म्हणजे अर्थात मंदिरात ने त्याला आणि मग दाखव. सो थोडा दिवस थांबा. तर आता माझ्या मैत्रिणींनी बाळासाठी काय आणले ना ते तुम्हाला दाखवते. तर आधी माझं दाखवते, कारण जी तुम्हाला मी मोनाली आणि जयश्री सांगितलं तर त्यांनी मला छान ड्रेस मटेरियल आणलाय आणि मला खूप इच्छा होती, मला बाटिक ड्रेस मटेरियल घ्यायचंच होतं. सो त्यांनी हे आणलं आहे ड्रेस मटेरियल आहे. आता हे कुठल्या काळी शिवेल मला माहिती नाही, कारण बरेच ड्रेस मटेरियल पडलेले आहे, पण बघू. आणि बाळासाठी छान असं ही टोपी खूप जास्त आवडली मला, तर कधीतरी कुठलं फोटो सेशन असेल ना तेव्हा मी नक्की घालेल हा ड्रेस. आणि असा ड्रेस आहे बाळाचा आणि छोटीशी पॅन्ट आहे. आणि काय होते खरं सांगू का, कपडे येत आहे काही सगळे मोठे येत आहे आणि नेमकी असं होईल की ॲट अ टाइम एवढे कपडे तर घातले जाणार नाही, कारण बाळाला तर जास्त बाहेर काढत नाही आपण. बघू आता याचा कधी कसा वापर होतोच म्हणा, नाहीतर मी तरी वापरेल. आणि हे आणलेले आहे नेहाने,
सो नेहा मावशी थँक यू तुला पण. सो त्यांनी तिने हे रॉम्पोर आणले आहे, ऑलरेडी माझ्याकडे होते कारण मोस्टली रात्री मी त्याला ते घालते, तो पण कम्फर्टेबल असतो आणि सगळं झाकल्या जातं. म्हणजे आता तरी उन्हाळा आहे बट आजचं वातावरण तर काही वाटत नाही, म्हणजे पावसाळा सुरू होण्याचे चान्सेस आहे, लवकरात लवकर देवा पडू दे पाऊस. तर हे तीन प्रकारचे रॉम्पोर तिने मागवले आहे, पूर्ण फुल आहे बघा. सॉक्स घालायची गरज नाही कारण याचं असं होतं ना की याला सॉक्स घातले की हा डायरेक्ट फेकतो तो सॉक्स, कुठेतरी जाता ते सापडतच नाही. तर मी ऑलरेडी तीन मागवलं होतं अमेझॉनवरनं आणि त्याच्या वेगळे कलर आले. सो थँक्यू नेहा मावशी तुला पण. हा एक आहे आणि हा एक आहे, आता तुम्हाला ते घातल्यावर दाखवेल. आणि हा आहे, सो हे थोडेसे फेंट आहे शेड, सो ते छान वाटतं लहान पोरांना. तर नेहाने घालले आणि माझ्यासाठी छानची पर्स पाठवली आहे, पाठवली होती ती पण आली होती, चेतन दादा आला होता, नेहा आली होती आणि तिची मुलगी आली होती अन्वी, आणि अशी आहे. आणि हा माझी एक फ्रेंड आहे, त्यांना मी ताई म्हणते, तर कल्पना ताई, सो त्यांनी बाळासाठी छानसा असा ग्लास आणला आहे. तर बाळ जेव्हा पण आपण अन्नप्राशन बाळाचं सेल आपण साजरी करू किंवा ती एक विधी असते जेव्हा आपण ती करू, तेव्हा याच्यात त्याला पाणी देऊया किंवा दूध देऊया काहीतरी देऊया. सो हे पण एक आलं. तर चांदीच्या बऱ्याच वस्तू आल्या आहे पण आता त्या तुम्हाला जेव्हा अन्नप्राशन होईल ना तेव्हा दाखवेल. सो अशा पद्धतीचं आहे, बाळ भरकन मोठं होईल कधी कळणार पण नाही. आरोहीच्या वेळेस असं होतं ना की आरोही आपण आम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशन फक्त आरोही. आता असं झालं आहे ना की आरोही आहे, बाळपण आहे, बट स्टील आरोहीची अभ्यास, तिचं टाइम टेबल काढणं, आरोहीच्या मागे मागे फिरणं असं चाललंय. म्हणजे घरात कोण लहान आहे आणि कोणाकडे लक्ष द्यावं तेच कळत नाही. असं आहे, थोडंसं धावपळीचं आहे, रुटीन लागेल, अजून टाइम लागेल, मे बी 2-3 दिवस, एकदा लागलं की टेन्शन नाही. सो असं आहे, बस हीच अपडेट होती तुमच्यासाठी. तर लवकरच भेटूया आपण. गुरुपौर्णिमेचं असं आहे, गुरुपौर्णिमेचं एक असं दुःख आहे की यावेळेस गुरुपौर्णिमा साजरी नाही होणार कारण अर्थात 6 महिना पूर्ण झाला नाहीये. ते खूप मोठं दुःख आहे माझ्यासाठी कारण 40 डेज कम्प्लीट नाही होते, ते 39 डेज होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 40 दिवस होत आहे. सो बघू आता बाळालाही केंद्रात घेऊन जायचं आहे. मे बी नेक्स्ट व्लॉग तो असेल की बाळाला जेव्हा बघा मी आल्या अर्थात त्याला आपल्या घरातलं जे महाराज आहे त्यांना दाखवलं म्हणजे त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आता आपण केंद्रात जाऊया. नक्कीच तुम्हाला ते मी शेअर करेल की बाळाला आपण केंद्रात घेऊन जाऊया. आता 6 वीक्सचं व्हॅक्सिनेशन आहे, ते पण एक आहे, तर ते पण द्यायला जायचं आहे. तेव्हा बाळ पहिल्यांदा घराबाहेर पडेल तर अर्थात ते पेनलेस देणार आहे, सो त्यांचं काही टेन्शन नाही आहे, बट तरी पण काळजी वाटते. चला आता मी हा पसरा आवरते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओही बघा आणि सेवाही करायला चुकवू नका, सेवा कंटिन्यू ठेवा. जरी माझी सेवा स्किप झाली आहे या कारणामुळे, पण लवकरच मी पण सेवेला लागणार आहे आणि तुम्हालाही सांगणार आहे सेवा करा आणि आपण सगळेजण मिळून येणाऱ्या श्रावणात जास्तीत जास्त सेवा करूया. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.